झी 24 तास एक पाऊल पुढे। तर लाचखोर चिखलीकर प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे सुरू असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीही केलाय। येत्या 2 दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तर या प्रकरणात नाहक आरोप करण्यात येत असल्याचं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। 1-2 दिवसांमध्ये त्या घटनेचा डिटेल अहवाल येईल, पण आतापर्यंत मी जी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव किंवा डायरी किंवा चिठ्ठी असं आढळून आलेलं नाही। या तपासावर कोणाचाही हस्तक्षेप नाही। असं आहे की ही कारवाई आपल्याच पोलिसांनी केलेली आहे। अँटी करप्शन गृह खात्याचा भाग आहे, आणि जर कोणाचा दबाव असता तर ही कारवाई तरी झाली असती का? कोणी सांगितलं नावं सांगितले म्हणून? ते काय जे आरोप करतायत त्यांना नावं सांगायला तर गेले नव्हते, पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत ते, आणि ते जे सांगतील ते माहिती ग्राह्य म्हणून त्या दृष्टीने आम्ही तपास करू। आणि यात ना अँटी करप्शनवर कोणाचा दबाव येऊ शकतो येणार नाही या गोष्टीची मी खात्री देईन। त्याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नाही। मुक्तपणे जे आहे स्वतंत्रपणे पोलीस यंत्रणा जी आहे ही काम करते आहे, आणि त्यामध्ये जी काही सत्य परिस्थिती येईल ती सगळी तुमच्यासमोर जी आहे मांडली जाणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करायचं काही कारण नाही। असं आहे की काही लोकांना माझ्या नावाबद्दल फार प्रेम आहे, त्याला मी तरी काय करू शकतो? जगातलं कुठे काही जरी झालं तरी ते छगन भुजबळचंच नाव घेतात। मागे काही कोलगेट प्रकरण झालं ते म्हणजे बस्तावडे बिस्तो छगन भुजबळ आहे। तरी मला कधीकधी मला आश्चर्य वाटतं की 2G मध्ये अजून माझं नाव त्यांनी घेतलं नाही, त्याच्यानंतर रेल्गेटमध्ये अजून नाव आलं नाही, तो काय चिटफंडचा का त्याच्यामध्ये नाव आलं काय सांगायचं? ऊट सूट काही झालं की बस छगन भुजबळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।